नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की बरेच दिवस झालेले आहेत आपला व्हिडिओ पडलेला नाही, त्यामुळे आपण सर्वजण त्या ठिकाणी व्हिडिओची वाट बघत असाल. सर्वप्रथम तर विलंबाने व्हिडिओ आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की विलंब का झाला, व्हिडिओ का पडले नाही. बरेचसे विद्यार्थी असंही म्हणत होते की सर कदाचित आता ॲड लांबणीवर पडल्या म्हणून तुम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलं वगैरे. तर असं कारण अजिबात नाही मित्रांनो. झालं असं की 9 मार्च 2023 रोजी त्या ठिकाणी बदलीची ऑर्डर माझी आली आणि धरणगाव जिल्हा जळगाव येथून माझी बदली मालेगाव जिल्हा नाशिक येथे तहसीलदार म्हणून झालेली आहे. त्या दरम्यान मग मित्रांनो, जवळपास 15 दिवस मी आजारी होतो. त्या ठिकाणी एक प्रकारे कोरोनासारखंच मला त्या ठिकाणी झालेलं होतं आणि जवळपास 12 ते 15 दिवस घरीच विकनेसमुळे त्या ठिकाणी मला आराम करावा लागला. 5 दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होतो. या सर्व घडामोडींमध्ये मग त्या ठिकाणी मी मालेगावला रुजू झालो आणि नवीन तालुका, नवीन रुटीन, मग सगळं धरणगाववरून शिफ्टिंग करणं, सगळं साहित्य आणणं, या सगळ्या घडामोडींना बराच अवधी गेला. आता बऱ्यापैकी मालेगाव तालुक्याला तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर रुटीन लागलेला आहे आणि आज थोडा वेळ होता, त्यामुळे मला असं वाटलं की आता विद्यार्थी मित्रांची जास्त प्रतीक्षा ताणण्यामध्ये काही फायदा नाही, आज आपण व्हिडिओ टाकूया. त्यामुळे मित्रांनो, आज आवर्जून तुम्हा सगळ्यांसाठी वेळ काढून त्या ठिकाणी मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या दरम्यान मग मी तुम्हाला आपल्या जे कम्युनिटी टॅब आहे यूट्यूबचं, त्या ठिकाणी प्रेरणादायी असे काही फोटोज असतील माझ्या दैनंदिन कामकाजाचे, माझ्या काही बातम्यांचे फोटोज असतील, किंवा काही पोलसुद्धा मी दरम्यान टाकलेले होते की राजकीय पोल त्यांना काही लोक म्हणत होते. परंतु मित्रांनो, एक ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडामोडी घडतात, तर ते विद्यार्थ्यांचं त्या बाबतीत मत काय आहे याबाबत सुद्धा निश्चितपणे मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून हे पोल्स मी त्या ठिकाणी टाकलेले होते. याच्यामध्ये कोणताही राजकीय भाग वगैरे नाही, हे सर्वप्रथम क्लिअर करतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो बऱ्याच दिवसाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर जाहिरातींचं काय होणार. मग त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल किंवा इतर भरती, तर या जाहिराती सर येणार का? मित्रांनो, याबाबतसुद्धा मी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांकडे विचारणासुद्धा केली होती, बऱ्याचशा अधिकारी मित्रांकडे विचारणा केलेली आहे. तर निश्चितपणे मे महिना जो आहे तो यदा कदाचित जाहिरातींचा महिना ठरू शकतो. आता परत तुम्ही म्हणाल की सर तुम्ही जाहिरातीच्या तारखा सांगता, महिना सांगता, जाहिराती येतच नाही वगैरे. तर मित्रांनो, ज्यांना माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे त्यांनी निश्चितपणे ठेवा, ज्यांना पटत नाही तर त्यांनी त्या ठिकाणी माझं ऐकलं नाही तरी चालेल. परंतु मित्रांनो, एकच गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा अभ्यास कंटिन्यू राहू द्या, त्या ठिकाणी निश्चितपणे जाहिराती ज्या आहेत त्या येण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा येतो की आता बऱ्याचशा दिवसापासून तलाठी भरतीची जाहिरातीची वाट तुम्ही बघत आहात, जिल्हा परिषदेच्या भरतीची जाहिरातीची वाट बघत आहात, परंतु या जाहिराती काही विदिन टाईम लिमिट किंवा ठरलेल्या वेळेमध्ये का येत नाही? मग शासन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची का एवढी म्हणजे प्रतीक्षा बघत आहे किंवा पेशन्स बघत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही आहे. काही अडीअडचणी वगैरे त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे शासन स्तरावर, मंत्रालयीन स्तरावरसुद्धा जोपर्यंत अंतिम निर्णय त्या सर्व जागांचा असेल, इतर बाबींचा असेल, तो लागत नाही तोपर्यंत ते काही जाहिरात सोडत नसतात. आता बऱ्यापैकी ते ऑनलाईन एक्झामसाठी कंपनीज वगैरेसुद्धा फायनल झालेले आहेत, त्यामुळे शक्यता आहे की आता मे महिन्यामध्ये, या मे 2023 जाहिराती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, आपला अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा. बरेचसे विद्यार्थी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आता मित्रांनो खरोखर मी स्वतःला सुदैवी मानतो की
मालेगाव तालुक्यात आल्यानंतर सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी मला येऊन भेटले की सर आम्ही तुमचे यूट्यूबचे सबस्क्रायबर्स आहोत. बऱ्याचशा ठिकाणी नाशिक असेल किंवा धुळ्यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र मला भेटतात आणि त्या ठिकाणी सर तुमचं यूट्यूब चॅनल अतिशय प्रेरणादायी आहे, आम्हाला प्रचंड प्रेरणा मिळते. या थोड्याशा नैराश्याच्या वातावरणात असेल किंवा जाहिरात नसलेल्या वातावरणात तुमचे शब्द मोलाचे ठरत असल्याच्या गोष्टीसुद्धा बरेचसे विद्यार्थी मित्र सांगतात आणि हाच मला मित्रांनो आनंद आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचा मुळात उद्देशच हा आहे की आपल्या महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी एक आशेचा किरण मिळावा, अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी. त्यामुळे मित्रांनो अभ्यास सुरू ठेवा, सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुढील चांगले चांगले व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.